उन्हाळा सुरू झालाय आणि आपल्याला भाज्या खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी चटपटीत आणि वेगळं खाण्याची इच्छा होते। आज आपण मस्त अशी कहरीपासून एक चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत। गॅसवर आपण जाळी ठेवून घेतली, याच्यावर एक कहरी, एक लसणाची जुडी आणि एक 4 ते 5 आपण इथे हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। तिखट जर कमी आवडत असेल तर हिरवी मिरची कमी केली तरी चालेल, कारण ही कमी तिखट असल्यामुळे मी 5 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। गॅस चालू करून घेऊ आणि मीडियम फ्लेमवरती आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत। मिरच्या पटकन भाजते आणि त्याच्यामुळे त्या अलट पलट करून घ्यायच्या, म्हणजे चारही बाजूनी व्यवस्थित भाजल्या जातात। आणि त्याचबरोबर आपण लसणाची जुडी आणि कैरीही व्यवस्थित भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित हे पलटी मारून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातील। कैरी तर खायला सगळ्यांनाच आवडती, पण कैरीपासून काहीतरी नवीन आणि चटपटीत आपण पदार्थ बनवला तर घरातल्यांना सगळ्यांनाच आवडतो। आपण ही कहरी व्यवस्थित संपूर्ण बाजूने भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, हाय फ्लेमवर भाजायचं नाही। कहरी आपण पूर्ण बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेली, त्याचबरोबर लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित भाजून घेतली। आता गॅस बंद करू आणि याला थंड करून घेऊ। थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि मिरचीचे देठ आपण साईडला काढून घेणार आहोत। आणि जी थोडीशी मिरची करपली ती व्यवस्थित आपण सुरीच्या साह्याने बाजूला करून घेणार आहोत अशा पद्धतीने। आता आपण कैरीवरचंही साल जे भाजून घेतले ते काढून घेणार आहोत। अगदी पटकन असं निघतं, कारण ते व्यवस्थित भाजल्या गेली कहरी की ते इझिली निघतं, जसं वांग्याचं साल वरचं निघतं त्याप्रमाणे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवली म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातं आणि आतमधी कहरी व्यवस्थित उकडल्या जाते, म्हणजे ही खाताना व्यवस्थित लागते। साल व्यवस्थित काढून घेतले, अशाच पद्धतीने आपण लसूणही व्यवस्थित फोडून त्याच्यावरचं साल हे करपल्यालं काढून घेणार आहोत। व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा लसूण पूर्ण। आता आपण कैरी व्यवस्थित ही कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने, म्हणजे कैरीमधली जी कोय असेल ती आपल्याला साईडला काढून घ्यायची। अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने काढून घ्यायचं, इझिली निघतं, व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। आता आपण इथे खलबत्ता वापरला आहे। खलबत्ता जर नसेल तर तुम्ही मिक्सरचं भांडं वापरलं तरी चालेल। हे खलबत्त्यामध्ये कट करून घेतलेली कैरी ॲड करून घेऊ। लसूण आणि जो आपण हिरवी मिरची भाजून घेतली तेही ॲड करणार आहोत। चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ। 1-3 चमचे दाण्याचं कूट वापरलं आहे ते ॲड करून घेऊ। अगदी थोडासा गुळाचा खडा आणि हे व्यवस्थित आपण कुटून घेणार आहोत, किंवा मिक्सरला हलकंसं फिरून घेतलं तरी चालेल। कैरी जर आंबट असेल तर गूळ किंवा साखर नक्की वापरा। आपलं इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। याच्यात मी थोडेसे पुदिन्याचे पाणे वापरलेले आहे आणि त्याचबरोबर खूप सारी बारीक कट केलेली कोथिंबीर। कोथिंबीर कमी जास्त वापरू शकतात। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हवा असेल तर तुम्ही इथं भाजलेली जिरे पूड वापरली तरी चालेल, म्हणजे खायला अजून चटपटीत लागेल। व्यवस्थित मिक्स झालेला आहे, आपली चटपटीत अशी इथे चटणी तयार झालेली आहे। खाण्यासाठी तयार झालेली आहे कैरीची चटपटीत अशी चटणी। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। ही चटणी तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकतात, खायला खूप मस्त लागते। जेवणाची चव वाढवणारी कैरीची चटपटीत चटणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। पुन्हा भेटू अशीच एक चटपटीत रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।